आकाशवाणी मुंबई सादर करीत आहे बापू काळे यांच्या कथांचं अभिनाट्य वाचन. आज आपण ऐकणार आहोत मुझे जीने दो या कथेचं अभिनाट्य वाचन. सादरकर्त्या उमा दीक्षित. नेहमीप्रमाणे परवानगी न घेता विश्राम केदार काकांच्या केबिनमध्ये घुसला. परवानगी न घेता आलो. त्यात नवीन ते काय काम असं बोला. काम नेहमीच. आमच्या बंगल्यातला तो लाकडी जिना केव्हा उडवताय विश्राम? तो जिना हे तुमच्या वास्तूचं भूषण आहे, आमच्या मित्राची क्रिएशन आहे. ती बघायला तो जिवंत राहिला नाही हे दुर्दैव. साईटवर सेंटरिंग कोसळून गेला बिचारा. पण मरण्यापूर्वी माधुरीला म्हणाला होता, शेवटची इच्छा सांगतो, जिना लाकडी हवा. त्याला जी ग्रेस आहे ती कोणत्याच जिन्याला नसते. कितीतरी माणसं त्या जिन्याचे फोटो काढायला येतात, त्यातल्या त्यात मिड लँडिंगचे तुझ्या माधुरीची ती आवडती जागा. तेवढ्यासाठी सगळा जिना 4 फूट रुंद असला तरी मिड लँडिंगची रुंदी 6.5 फूट आहे. तिथं सोफा, सुरेख टेबल लॅम्प, सगळा हॉल तिथून दिसावा, या सगळ्या योजना आमच्या वाशाच्या. सगळ्या बंगल्यापेक्षा माधुरीला तिथं बसलं म्हणजे शांत वाटतं. जास्तीत जास्त कल्पना तिला तिथं बसल्यावर सुचतात. त्या जिन्याबद्दल आज मी इतकं सविस्तर बोलतोय. तुमचं त्या जिन्याशी एवढं वैर का? अहो, ते मिडलँडिंगच खतरनाक आहे. फीचर असं तुम्ही मागच्या वेळेला म्हणालात, मला तर चक्क तिथं भूताटकी वाटते. काका, यू विल नॉट बिलीव्ह, पण ते मिडलँडिंग एखाद्या घसरगुंडीप्रमाणे तिरकं होतं. मला पडायला होतं. विश्राम, थोडं वडीलकीच्या अधिकाऱ्यांना काही सांगू का? तुमचं ड्रिंक्सचं प्रमाण वाढल्याचं माधुरी सांगत होती. हे बघा, ड्रिंक्सचा आणि माझ्या पडण्याचा काही संबंध असता तर माझा जो कुठेही गेला असता. ते मिडलँडिंगवरच का होतं? आणि कमाल आहे माधुरीची पण. वरच्या मजल्यावर 2 बेडरूम्स बांधले आहेत. मास्टर बेडरूममध्ये बसावं ते नाही, कायम आपलं मिडलँडिंगवर. तिला तिथं धड हाकाही ऐकू येत नाहीत. समाधीत जाते म्हणे स्टुपिड. प्रत्येकाचे आनंद वेगळे असतात. माधुरीचा हा आनंद अत्यंत निरुपद्रवी आहे तिच्या दृष्टिकोनातून. माझं काय? माधुरीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्ही हल्ली पिण्यावर जोर दिला आहात, हेच तिला छळतंय. त्याचं काय? हे बघा, त्याच्याशी मला कर्तव्य नाही. संसारात असं म्हणून कसं चालेल? संसारात सगळ्यांचा विचार करत राहिलो तर मग मला जगायलाच नको. प्रेमानं सगळं मिळतं. ज्यांना मिळतं त्यांना मिळतं. आमच्या मातोश्री मी 8 वर्षांचा असताना संसार सोडून त्यांच्या प्रियकराबरोबर पळून गेल्या. आम्हाला कोणाचं प्रेम मिळालं नाही, त्यामुळे प्रेम वगैरे मला सगळं बकवास वाटतं. त्रास देणाऱ्या गोष्टी मी उखडून टाकतो. तेव्हा त्या जिन्याचं बोला, हे बघा, माझ्या पिण्याचा सवाल नाही. आज सकाळी मी 1 पेग घेऊन ड्रायव्हिंग करत आलो आहे. कुठेही काहीही मला होत नाही. सगळं मिडलँडिंग सॉरी बरं आहे. तो लाकडी जिना उडवा, काँक्रीटचा करून घ्या. महिन्याच्या आत तोपर्यंत माधुरीची समजूत घाला, नाहीतर त्याच प्रिमायसेसमध्ये वेगळं स्ट्रक्चर फक्त त्या जिन्यासाठी बांधा. हे बघा काका, मी फार अपसेट आहे म्हणून असं बोलतोय. आय ॲडमायर यू. गेला हा प्राणी इथून पुढे नेमका कसा वागणार आहे, माधुरीचं कसं होईल, जिन्याचं काय करायचं, त्या मिड लँडिंगच्या मागचं रहस्य फक्त आपल्याला माहिती आहे. आपण ते माधुरीला सांगितलेलं नाही. विश्रामसारखा माणूस आत्मकेंद्रीय आहे. तो जित्या जागत्या माणसांच्या भावनांना किंमत देत नाही. जिथं निर्जीव जिन्याचं काय? जाऊ दे, तेवढीच वेळ आली तर बघू. मध्ये 15 दिवस गेले आणि रात्री 2 वाजता फोन वाजला. विश्रामला अपघात झाल्याचं कळता क्षणीच काकांची झोप खाडकन उडली. टेलिफोनच्या बेलनंच त्यांना जाग आली होती. बेडरूमचा दरवाजा उघडायच्या आतच फोन कुणीतरी घेतला होता. मग ते उठले नाहीत. तितकाच महत्वाचा निरोप असेल तर राजा सांगत येईलच. तेवढ्यात राजा कॉर्डलेस घेऊनच आला. त्याच्याही डोळ्यांवरती झोप होतीच. घोगऱ्या आवाजात तो म्हणाला, माधुरीचा फोन आहे. किती वाजले रे? 2:30. इतक्या अपरात्री फोन? दे इथे, बोल बेटा. तुम्हाला अवेळी उठवलं केदार काका. अगं, तो तुझा अधिकार आहे. हे जिन्यावरून पडले. प्यायला असेल. मला मारायला धावले आणि मिडलँडिंग वरून पडले. म्हणजे मागच्या सारखंच? त्यानंतर 2 वेळा तसंच झालं होतं. मग बोलली नाहीस तेव्हा? नुसतं खरचटण्यावर भागलं होतं. मुकामार होता आणि कुठं तुम्हाला त्रास द्यायचा म्हणून गप्प राहिले. पण आता बोल. फ्रॅक्चर असावं. ठीक आहे, मी येतो, तू थांब. 20-25 मिनिटात केदार काका माधुरीकडे पोहोचले. विश्रामचे मित्र होते पण ते सगळेच प्यायलेले.
विश्रामला आधार द्यायला ते उठायचे आणि स्वतःच पडायचे. सगळे बाजूला व्हा, स्वतःला सांभाळता येत नाही आणि दुसऱ्याला आधार देत आहेत. या बेशरम मित्रांना माधुरी ह्या पुढे दार उघडं ठेवू नकोस. केदार काकांनी विश्रामला सोफ्यावर आडवं झोपवलं. बेशरम शब्दाचा अर्थ समजेल इतपत शुद्धीवर कुणीतरी एक होता. तो बरळल्यासारखं अडखळत म्हणाला, कुणीतरी कुणाला तरी बेशरम म्हणालं. कुणी म्हटलं? मी म्हणालो. कुणाला म्हणालात? तुमच्यासारख्या शरम सोडलेल्यांना म्हणालो. मग ते फोनकडे धावले. त्यांनी एका ओळखीच्या ऑर्थोपेडिक सर्जनला फोन केला. तो तातडीनं निघाला. तोपर्यंत विश्रामच्या एका मित्राचं बरळणं चालूच होतं. बेशरम? कोण बेशरम? आम्ही आम्ही ते कसं काय बुवा, केवळ ड्रिंक्स घेतो म्हणून काय करणार, मंत्री लुबाडतात. आय डिस्कार्ड मिनिस्ट्री. साले वाटेल तेव्हा पेट्रोलचे भाव वाढवतात. समबडी शूट किल देम. सगळे ते सगळे बेशरम. तुम्ही आता गप्प बसा. गप्प बसल्यामुळे तर 50 इयर्स हेच चाललंय. काकांनी त्या बडबडणाऱ्याला शेवटी एका खोलीकडे ढकलत नेलं आणि तिथे कोंबून टाकलं. तोपर्यंत डॉक्टर काटदरे आले. या अस्थि विसर्जन विशारद या. लेका, तुझं जावई इथं या अवस्थेत पडलाय. अरे आता तरी सरळ बोल. त्यानंतर काटदरेंचं क्लिनिक, एक्सरे, तातडीनं उजव्या पायाला प्लास्टरिंग, मग झोपेचं औषध आणि वॉर्डमध्ये रवानगी. हे सगळं आपलेपणाने जातीनिशी पाहून काका माधुरीला म्हणाले, तू आता इथं झोप, मी थांबतो. मला आता कुठं झोप येणार आहे, आत्ता तासाभरात उजाडे. ह्यांची झोप झाली म्हणजे तुमच्या टाळक्याशी नेहमीची पिळपिळ सुरू करतील, डोकं उठवतील. कशासाठी? त्यांना तो लाकडी जिना उडवायचा आहे ना. माझं त्या जिन्यावर जितकं जीवापाड प्रेम आहे ना, तितकी त्यांच्या डोक्यात त्या जिन्याबद्दल तिडीक आहे. मूर्खपणाय झालं. गेल्या 3 वर्षात त्यांनी गौरव करावा अशी कोणती गोष्ट केली? माणसं इतकी कशी बदलतात हेच कळत नाही. पूर्वी कसा होता आणि आता. हा लक्ष्मीचा शाप आहे. लक्ष्मीला दोष देऊ नकोस बेटा. नुकतात लक्ष्मी मिळाली म्हणजे दुसरं काय होणार. अनेक उदाहरणं आहेत अशी. हे विश्रामचे टोळ भैरव रोज दारू फुकट ढोसायला इथं येतात, त्याचं काय? सगळे बडे बाप के बेटे. माधुरी तरी सांगतो, लक्ष्मी वाईट नाही. अगं माझा वाशा, तुझा बाप, त्यालाही वडिलोपार्जित इस्टेट अल्लद मिळाली होती. बसून खायचं ठरवलं असतं तर ददाद नव्हती त्याला, पण वाशाने तसं केलं नाही. भाऊ काकांना याचं श्रेय आहे. मला माझे आजोबा आठवत नाहीत. ओलादी माणूस होता तो. तुझ्या आईवर अतोनात जीव होता त्यांचा. पोटच्या पोरीसारखी भाऊ काका सुनेशी म्हणजे तुझ्या आईशी वागत होते. आणि त्याही पेक्षा सासऱ्याची माया जाणून घेण्यासाठी एक बौद्धिक कुवत लागते. ती तुझ्या आईजवळ होती. कोणताही सासरा तेव्हाच भाग्यवान ठरतो जेव्हा सुनेला सासऱ्याच्या मनातला ओलावा जाणवतो. आमच्या भाऊ काकांनी सुनेला अनेकवार क्षमा केली, पण वाशाला नाही. मुलाशी तो कळलेपणाने वागला, अर्थात सुरुवातीला. माधुरीला हे सगळं नवीनच होतं. तिच्या वयाच्या 4थ्या वर्षी तिची आई गेली, दुसऱ्या बाळणपणाच्या वेळी. स्टील बॉर्न होती बेबी. डॉक्टरांची चूक झाली. आई वाचली असती पण तीही गेली, इतकंच तिला माहीत होतं. तेही संपूर्णपणे नाही. वडील आर्किटेक्ट झाले, नावारूपाला आले, केदार काकांसारखा स्ट्रक्चरल इंजिनियर पार्टनर म्हणून लाभला. सख्या भावासारखे ते पाठीशी उभे राहिले. वडिलांच्या मागे त्यांची उणीव कधी भासली नाही, इतकं केदार काकांनी प्रेम केलं. आता ह्या क्षणी माधुरीला वाटलं, आज आई हवी होती. तुझी आईच का? मला तर वाटतं भाऊ काका सुद्धा हवे होते. फार वेगळ्या विचारांचा माणूस, दुर्मिळ माणूस. त्यांना विश्रामला आयुष्यात माफ केलं नसतं. वेगळ्या विचारांचा म्हणजे कसे? आमचा वाशा तुझाच बाप तो. मी वेगळं काय सांगणार? आईच्या मागं दुसरं लग्न न करता त्याने तुला आईची उणीव भासू दिली का? ते जन्माने आई जास्त होते की बाप, हा प्रश्न मला कधीच सुटला नाही. ते मी सांगतो. अगदी शरीरशास्त्र, अर्थात तिथेही जीन्स नावाचं अज्ञात कोड आहेस. इतकं बोलून केदार काका जरा थांबले, ट्रान्समध्येच गेले. बोलता बोलताच ते असे अधूनमधून गप्प होतात, समाधीत जातात. हे माधुरीला परिचयाचं होतं.
विसू काका आपले वडील, केदार काका जिगरजान दोस्त, केदार काकांची पत्नी सुजाता तेवढीच अलौकिक, ह्या तिघांच्या सहवासात लालन पालनात आईची उणीव कधीच भासली नव्हती. ह्यात प्रश्नच नव्हता, होती ती फक्त एन्झायटी क्युरिओसिटी, तिची व्याप्ती तिला माहीत नव्हती. कशावरून काय आठवेल ह्याचा भरोसा नाही. केदार काकाच्या घरी एक 1.5 फूट डायामीटरचा पृथ्वीगोल होता. माधुरी केव्हा तरी तो खूप निरखून पाहत असे. अमेरिका, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया इतकंच काय, अक्षांश रेखांश सगळ्यांनी ती भारावली होती. केदार काका कायम घाईत असत. ते असेच धावत पळत त्या खोलीत आले. त्यांनी शेल्फवरून एक RCC वरचं पुस्तक काढलं. माधुरी तेव्हा मॅट्रिकही झाली नव्हती, पण तो प्रसंग कायमचा शिलालेखाप्रमाणे कोरला गेला होता. काकाही तिथं येऊन उभे राहिले. तो पृथ्वीगोल त्यांनी हाताने गोल गोल फिरवला आणि आपल्याला विचारलं, ह्या पृथ्वीवर सर्वात मोठा देश कोणता ते पाहून ठेव, मी 5 मिनिटात येतो. इथे ॲटलास पण आहे, त्यात प्रत्येक देश प्रत्येक सिटी याची माहिती आहे. विच इज द बिगेस्ट सिटी इन द वर्ल्ड. असं म्हणत ते धावले सुद्धा. आपण वेड्यासारख्या तो पृथ्वीगोल फिरवत राहिलो, पुस्तकात डोकावत राहिलो, प्रत्येक सिटीचं क्षेत्रफळ किती एवढंच वाचत गेलो. आणि तो शोध संपायच्या काका आलेही. त्यांनी आले आले विचारलं, मग बिगेस्ट सिटी सापडली की नाही? बेटा, अगं सर्वात मोठी सिटी प्रत्येकाच्या मनात असते. प्रत्येकाच्या म्हणजे जो विचार करतो त्याच्या. त्या सिटीचं नाव आहे क्युरियोसिटी. बुद्धी जेवढी प्रगल्भ तेवढी ती सिटी मोठी. आणि नंतर ते एकदम गंभीर झाले. पृथ्वीगोल हाताने फिरवत राहिले. ते त्या पृथ्वीगोलाकडे पाहत होते, पण आता त्यांच्या नजरेसमोर जणू तो नव्हताच. काका, काका काय झालं? आपण कायम जगाचा विचार करतो, दुसऱ्याचा. तेवढा स्वतःचा कधी करणार? सर्वात मोठी सिटी मनात असते. मन म्हणजे काय? त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं? मन तर फार दूर राहिलं. म म्हणजे मरेपर्यंत आणि न म्हणजे नष्ट. मरेपर्यंत नष्ट होत नाही ते मन. तेव्हा त्याचं क्षेत्रफळ, उंची, खोली, व्याप्ती कधीच कळणार नाही. शरीर तरी समजलं आहे का माधुरी? माणसाच्या शरीरात सेल्स किती असतात माहीत आहे? 60 ट्रिलियन, म्हणजे 1 वर 18 शून्य. अशी 60 ट्रिलियन्स पूर म्हणजे नगर, नागपूर, सोलापूर याप्रमाणे. म्हणूनच 60 ट्रिलियन्सचं एक गाव म्हणजे पूर. मानवी देहाला पुरुष म्हणतात. पूरवरून तयार झालेला शब्द. ह्याचा निर्माता किती महान असेल? तसा ह्या पृथ्वीचा निर्माता पृथ्वीत राहून पृथ्वी निर्माण करू शकणार नाही. कुंभार घड्याच्या बाहेर राहतो म्हणूनच घट घडवू शकतो. केदार काकांची ही ट्रान्समध्ये जाण्याची सवय माधुरीच्या परिचयाची होती. आत्ताही ते हरवले. माधुरीने हाक मारली आणि केदार काका भानावर आले. समाधी झाली? समाधी फार वरची जागा आहे बाई, आपण फक्त ध्यान करू शकतो. ते आता राहू दे. तुम्ही माझ्या बाबांबद्दल सांगता सांगता जीन्स पर्यंत गेलात. मी अजून तिथंच आहे. आमच्या वाशात पुरुष तत्व जितक्या प्रमाणात आहे तितक्याच प्रमाणात स्त्री तत्व आहे. तो बापही होऊ शकतो आणि आई पण. तुम्ही तिघांनी इतका माझ्यावर वर्षाव केला आहे, म्हणूनच त्याच्याही पलीकडे आई आणखी वेगळी म्हणजे कशी असेल ह्याचीच क्युरिओसिटी आहे. काही कमी पडलं म्हणून आईची आठवण येत नाही. माधुरी, तू खूप भाग्यवान मुलगी आहेस. वाशासारखा बाप तुला लाभला होता. त्याचं नाव वासुदेव. मी त्याला वाशा म्हणतो ते मात्र वेगळ्या कारणानं. हे तुला माहीत आहे ना? कधीपासून वास्तुशास्त्रज्ञाचं तुम्ही वाशा केलं. व्यवसायाच्या नावानं व्यक्तीला हाक मारण्यात मी त्याच्यातला आर्किटेक्टचा सन्मान करीत होतो. त्याचं श्रेय मात्र भाऊ ना, त्यांनी वाशाला घडवला. बाप असावा तर असा. भाऊ जेमतेम मॅट्रिक झाले होते. शेअर बाजारात नुसते चक्रा मारायचे. वाणी मिठा अस. कुणाच्या ओळखी कशा वाढवल्या पत्ता लागला नाही. अडत्याचा व्यापार सुरू केला, तोही घाऊक प्रमाणावर. धंद्यात डावपेच केले, लबाड्या नाही केल्या. वाशा मॅट्रिक झाला. आर्किटेक्ट व्हायचं आहे म्हणाला. भाऊंनी विचारलं, किती खर्च येणार ते सांग. तेव्हा वाशानं काय ते सांगितलं. भाऊ म्हणाले, तुझ्याजवळ तेवढे पैसे असतील तर जरूर शिक. माय गॉड, आजोबा असं म्हणाले? हो, त्यांनी वाशाला पुढे सांगितलं, बाजारात कोणतीही वस्तू फुकट मिळत नाही,
बेअबरू ही एकच गोष्ट न मागता मिळते आणि ज्यांच्याजवळ प्रचंड पैसा आहे त्यांच्या चारित्र्याची कुणी चर्चा करीत नाही. त्यातून तुला शिकायचंच असेल तर तुला कर्ज मिळावं म्हणून मी शब्द टाकीन. काका, तुम्ही हे सगळं सांगताय म्हणून विश्वास बसतोय ना? जे घडत गेलं तेच सांगतोय. वाशानं वडिलांच्याकडनं कर्ज मागितलं, कोर्स पुरा केला, ऑफिससाठी पुन्हा कर्ज काढलं आणि 5 वर्षात ते सगळं व्याजासकट फेडलं. त्याला कामही खूप मिळत गेली, मला त्यानं पार्टनर केलं. आणि गंमत म्हणजे ज्या दिवशी कर्जाचा शेवटचा हप्ता घेऊन आम्ही रुबाबात भाऊंच्या समोर उभे राहिलो तेव्हा, म्हणजे तो प्रसंग आताही डोळ्यासमोर येतोय. तर हल्लीच्या कॉलेजच्या मुलांच्या भाषेत सांगायचं तर भाऊसाहेबांनी आमचा पोपटच केला. त्यांनी वाशासमोर माझ्यासमोर पासबुक ठेवलं. वाशानं परत केलेले पैसे त्याच्याच नावावर भाऊंनी जमा केले होते. पासबुक हातात ठेवत ते म्हणाले, तुला आप कमाई आणि बाप कमाई यातला फरक समजावा, लक्ष्मीची ताकद समजावी म्हणून हे करावं लागलं. आता तुला प्रत्येक रुपयाची किंमत कळेल. माधुरी, 4 बुकं शिकलेल्या माणसाला हे जे व्यवहार ज्ञान होतं ते आजच्या कॉम्प्युटर युगात किती जणांना येतं आणि कोणत्या शिक्षणक्रमात हे सामर्थ्य देण्याची ताकद आहे सांग. भाऊ हवे होते असंही आज वाटतं. एकाएकी गेले ना? तुझी आई गेली त्या धक्क्यानं ते गेले. काय सांगता? त्या धक्क्यामागे विचार वाशाचाच होता. पत्नी गेली की विश्व हरवलं, सूर नुसता सूरच राहतो, उरलेल्या आयुष्याचं संगीत होत नाही. सूर म्हणजे संगीताची जननी. बासरी ही नुसती भोकं असलेली बांबूची नळी असते. ओठांतून फुंकर प्राणांचं चैतन्य देणारा गेला की बासरीचा पुन्हा बांबू झाला. एका टोकाला कापडाचा तुकडा लावलेली ती झटकणी होते. प्रेम करणारी इतर कितीही माणसं भोवती गोळा झाली तरीही तो निव्वळ ऑर्केस्ट्रा होतो, काही काळ मनोरंजन होतो इतकंच. पत्नी म्हणजे बासरी, त्याहीपेक्षा मी म्हणेन पुरुष म्हणजे बांबूची नळी. प्राणांची फुंकर घालून ओठाला लावणारी पत्नी गेली की नवऱ्याची झटकणीच होते. वाशा आता कसा जगणार ह्या चिंतेत भाऊ गेले. वाशा डॉक्टरवर फिर्याद करायला निघाला होता. भाऊंनी त्याला अडवलं. त्यांनी सांगितलं ते महान तत्व होतं. ते म्हणाले होते, कोणत्याही कृतीमागे कपट नसेल तर तो गुन्हा नाही. तुझी बायको मरावी ही डॉक्टरांची इच्छा होती का? वाशा म्हणाला, नाही. मग हा विषय संपला. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला बर्बाद करा आणि तुमचं भरून न येणारं आयुष्यातून उठणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसाकडून झालं पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं ह्याची खात्री पटली तर त्याला क्षमा करा. भाऊ असे होते, त्यांनी विश्रामसारख्या स्वार्थी माणसाला घराबाहेर काढलं असतं. केदारकाका आणि माधुरी गप्प झाली. केदारकाका वाशाच्या आठवणीने आणि माधुरी भविष्यात काय होणार ह्या विचाराने. दोघंही शिडीच्या एकाच पायरीवर उभे होते, पण केदारकाकांची नजर खालच्या पायऱ्यांकडे होती आणि माधुरीचे डोळे भविष्याच्या वरच्या पायऱ्यांकडे लागले होते. एक पायरी खाली किंवा वर जाण्याची खोटी, त्या क्षणी ते एकाच पायरीवर उभे नव्हते हे स्पष्ट झालं असतं. माधुरीनेच विचारलं, जिन्याचं काय करायचं? आहे तसाच ठेवायचा. माधुरीने काकांचा हात घट्ट पकडत विचारलं, नक्की? अर्थात? खूप बरं होईल हो काका. काका, मी त्या मिडलँडिंगवर बसले ना की मन खूप शांत होतं, त्याला उभारी येते, कुणीतरी पाठीराखा आपल्याला आहे सावरायला असं वाटतं. हा भाबडेपणा असेल, इलेक्ट्रॉनिक युगात मूर्खपणाही असेल. जडवस्तूंना पण भावना असतात. सगळं विश्व त्रिगुणात्मक आहे, रजोगुण तमोगुण सत्वगुण याबाहेर कोणी जाऊ शकणार नाही. ॲटममध्ये सुद्धा प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन हे 3च घटक सापडले. वर्षानुवर्षे एखादा दगड एकाच जागी पडून असतो का? तिथं तमगुणाचा अतिरेक आहे, कुणीतरी तो उचलून लांबवर भिरकावतो. म्हणजे काय करतो? तर स्वतःच्या रजोगुणाची शक्ती त्याला अर्पण करतो. रजोगुणाचा शेवटचा अंश ज्या स्थानावर संपेल तिथं तो दगड पुन्हा स्थिर होतो. तमोगुण आहे म्हणून घरातलं फर्निचर आहे तसंच राहतं. ती चैतन्याचीच रूप आहे, कुणी सांगावं? त्या मिडलँडिंगमध्ये असंच रहस्य असेल. तुझ्या स्पर्शानं तो जिन्हाही चैतन्यमय होत असावा. तुम्ही देव मानता? अगं बेटा, हे सगळं मानतो, त्याच्या पलीकडे तो गेलाय कुठं? काका, तुम्हाला खूप काहीतरी वेगळं माहिती आहे, सगळं सांगा ना. असं म्हणतेस
चल. दोघही घरी आली, मिडलँडिंगवर पोहोचली. काकाने तिथली सेटी हलवली. एखाद्या वैभवशाली हिंदी चित्रपटात शोभेल अशा त्या प्रशस्त जिन्यावरचं कार्पेट दूर केलं. काका तुम्ही हे काय करताय? काका तिथल्याच सेटीवर बसले आणि सांगू लागले. माधुरी, मला वाटतं तू तेव्हा 4 की 5 वर्षाची होतीस. मी वाशाकडे एक पत्र घेऊन आलो होतो. 2000 रुपये भरायचे आणि एक सागाचं झाड लावायचं. 15-20 वर्षानंतरच्या कालावधीनंतर ते झाड विकायचं. बेदम किंमत येते. वाशाने तुला विचारलं होतं. बेटा, आपण एक झाड घेऊया का? कशासाठी? तेव्हा वाशा म्हणाला होता, मी मेल्यानंतर एखादं झाड झपाटण्यासाठी मला नाही का लागणार? ह्यावर तू खूप रडलीस. संपूर्ण घर सिमेंट काँक्रीटचं बांधावंच लागतं. पण वाशाला लाकडाचा जिना, जुने वाडे, जयपूर उदयपूरच्या इमारती, रुंद मिडलँडिंग, तिथंच एक सेटी, पेडेस्टल लॅम्प, सिल्कची मोठी शेळ, त्याचं हे फार फार जुनं स्वप्न. म्हणून इतकं सांगून काका थांबले. त्यांनी माधुरीला एक स्क्रूड्रायव्हर आणायला सांगितला. कार्पेट मगाशीच दूर केलं होतं. एका विशिष्ट फळीचे 4 स्क्रू काकांनी काढले. ती फळी बाहेर काढली आणि त्या फळीची खालची खडबडीत रंधा न मारलेली बाजू काकांनी माधुरीसमोर धरली. त्याच्यावर 332 हा आकडा कोरलेला होता. काका, हा काय प्रकार आहे? तुझ्या बाबांनी माझ्या वाशानं लावलेल्या सागाच्या झाडाची ही फळी. प्रत्येक झाडांना क्रमांक दिले जातात. मी झाड विकलं, त्याचे जे पैसे आले ते तुझ्या नावानं खातं उघडून ठेवले. वाशाची स्मृती म्हणून त्यातली एकच फळी इथं वापरली. ही फळी तुझी पाठराखणी आहे. माधुरीने त्या फळीला कवेत घेतलं आणि तिला चक्क बाबा बोलतायत असं वाटलं. माधुरी, मी आहे. विश्रामच काय, कोणीही तुझ्या केसाला धक्का लावणार नाही. मुझे जीने दो. आत्ताच आपण बापू काळे लिखित मुझे जीने दो या कथेचं अभिनाट्य वाचन ऐकलं. यात सहभागी कलाकार होते निखिल हजारे, नम्रता कदम, रोहन गुजर, सुधाकर भानुषे आणि अजित सावंत. निर्मिती सहाय्य केलं होतं लीना साळसकर यांनी आणि सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.